श्री चैतन्य एम्ब्रियोनिक फर्टिलिटी अँड आय व्ही एफ सेंटर पुणे, 12 वर्षांचा अनुभव आणि 11,000 जोडप्यांना अपत्यप्राप्ती देण्यात यश। नुकत्याच झालेल्या श्री चैतन्य मातृत्व योजनेमध्ये 14 लकी जोडप्यांना मोफत आय व्ही एफ उपचार देण्यात आला। आत्ता चालू असलेल्या उपचारांमध्ये आय व्ही एफ उपचारावरती 50% सूट, मोफत वंध्यत्व निवारण सल्ला, मोफत सोनोग्राफी, मोफत युरिया तपासणी, या सर्व सुविधांसाठी आमच्या पुढील नंबरवरती संपर्क साधावा। हनियाळी तालीम सार्वजनिक गणपती उत्सव मंडळ या मंडळाची स्थापना 1946 साली झाली। हे त्यांचे 75वे वर्ष असून अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत। मंडळाच्या या सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी बोल महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधींनी अध्यक्ष ओमकार काळे यांच्याशी साधलेला हा संवाद। या दुसरा पनियाळी तालीम ट्रस्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदाच्या वर्षी 75व्या वर्षात अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असून मंडळाने यापूर्वी सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक देखावे नेहमी सादर केलेले आहेत। पनियाळी एक फक्त नाव नसून एक पुण्यातील एक ऐतिहासिक परंपरा आहे। पुण्यात अनेक तालमे आहेत, त्यातलीच एक ऐतिहासिक तालीम म्हणून पनियाळी तालीम म्हणून पाहिलं जाते। साधारणतः ब्रिटिशपूर्व काळामध्ये पुणे शहरामध्ये हस्तिदंतापासून फण्या बनवल्या जायचं आणि त्या फण्यांचा कारखाने या आजूबाजूच्या परिसरामध्ये होते, कसबा पेठेमध्ये। त्यामुळे या तालमीला पनियाळी तालीम नाव असं पडलं। तालमीतनं अनेक मल्ल तयार होऊन पोलीस खात्यामध्ये अनेक ठिकाणी मैदानं त्यांनी गाजवली, अशी ही परंपरा पनियाळी तालमीला लाभलेली आहे। पनियाळी तालमीचे माजी अध्यक्ष कैलासवासी गोविंद रामभाऊ तारू यांनी जवळजवळ 50 वर्ष मंडळाचं अध्यक्षपद भूषवलं आणि त्यांनी सुदामाचे पोहे, मुक्तीधाम, वैकुंठ गमन, छत्रपती शिवाजी महाराज, संत रामदास स्वामी यांची भेट असे अनेक ऐतिहासिक देखावे त्यांनी साकारले आणि त्यातून मंडळाचं नाव मोठं केलं। गेल्या पुणे शहराचं 125वं वर्ष असताना मंडळाचे ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र खराडे व दीपक मोळे यांनी एक संकल्पना मांडली की नवोदित कलाकारांना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं आणि त्याच उद्देशातून सजीव देखावे साकारण्याचं काम मंडळाने यापूर्वी केलं। साधारणतः गेल्या 3 ते 4 वर्षापासून मंडळ सजीव देखावे साकारत असून त्यात नवोदित कलाकारांना नवी उमेद तयार व्हावी या दृष्टिकोनातून मंडळ प्रयत्नशील आहे। त्याचबरोबर तालीम क्षेत्रामधील मल्ल चांगल्या ठिकाणी पोहोचवेत या देखीलसाठी मंडळ यापूर्वी देखील प्रयत्नशील होते। तरी यंदाचं आमच्या अमृत महोत्सवानिमित्त वैद्य संग्राम कुमावत, वैद्य ऐश्वर्या दोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रम मल्टीस्पेशलिस्ट क्लिनिक कसबापेठ पुणे यांच्या पनियाळी तालीम व मंत्रम मल्टीस्पेशलिस्ट क्लिनिक कसबापेठ पुणे यांच्या विद्यमानाने मोफत आरोग्य शिबिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती मंडळाने आयोजित केले आहे। तरी गणेश भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा आणि मंडळाची यापुढची वाटचाल ही सजीव देखावेची असून त्यातनं छत्रपती शिवरायांचे विचार हे घराघरामध्ये पोचले गेले पाहिजे या दृष्टीने।